काँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. टोल माफ व्हावा, टोल सवलत मिळावी यासाठी मोठं आंदोलन उभं केलं जाणार आहे. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाची झालेल्या दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसकडून शनिवारी आंदोलन करण्यात येईल. टोल नाका परिसरात चक्काजाम करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. तर टोल नाका परिसरात चक्काजाम करून वाहन विना टोल सोडली जाणार आहेत. शनिवारी सकाळी 10 वाजता पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात कोल्हापूरसह पेठ, कराड, सातारा, खेड, शिवापूर इथल्या टोल नाक्यावर आंदोलनं केली जातील. काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेश पाटील यांनी या आंदोलनाची घोषणा केली. तेव्हा टोलमाफी टोल सवलतीसाठी काँग्रेसकडून मोठं आंदोलन उभं केलं जाणार आहे. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्दशेबाबत काँग्रेसचं शनिवारी आंदोलन पाहायला मिळणार आहे. सतेश पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केलेली आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा टोल विरोधामध्ये एल्गार पाहायला मिळतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.